या आधीच्या पाठात मुलांना त्रिमितीय आकारावरून द्विमितीय आकृती कशी काढावी हे समजले. आजच्या पाठामध्ये त्रिमितीय वस्तू तयार करण्यासाठी द्विमितीय आकृती कशी काढावी हे समजेल. यासाठी मुलांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तूंचा वापर करून ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. विद्यार्थ्यांनो, आपण या आधीच्या तासाला घडणी कशी असते, घडणीची रचना कशी असते हे थोडक्यात समजावून घेतलं. त्यासाठी आपण काय केलं होतं? आपण एक बॉक्स घेतला, त्याची एका पेपरवर आउटलाईन काढली, म्हणजे तो बॉक्स कापून घेतला, त्या आकृतीचा त्याच्या घड्या घालायचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना माझ्या हातात काय दिसतंय? समजा मला ही बॉटल ठेवण्यासाठी एक बॉक्स तयार करायचा आहे, या बॉटलच्या मापाचा. मग मला जर हा या बॉटलच्या मापाचा बॉक्स तयार करायचा असेल तर मला काय करावं लागेल रे आधी? आपल्याला जर बॉटलला बॉक्स बनवायचा असेल तर पहिले आपल्याला लांबी रुंदी मोजावी लागेल, मग आपण बॉक्स बनवू शकतो. तुम्हाला सगळ्यांना हातकता दिसतोय? आपल्याला जर बॉटलच्या मापाची सुरुवातीला कच्ची आकृती तयार करायची असेल तर ती आकृती काढण्यासाठी काही मुद्दे आहेत, त्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. सगळ्यात आधी आपल्याला काय करायची, बॉटलची काय मोजायची? लांबी. सुरुवातीला मुलं बॉक्स बनवण्यासाठी बॉटलची मापं घेतात. ही मापं कशी घ्यायची याचं प्रात्यक्षिक मी मुलांना दाखवते. त्याप्रमाणे मुलं मापं घेतात आणि ती मापं वर्कशीटमध्ये नोंदवतात. हे मोजलं मी तर 10 सेंटीमीटर आलेलं आहे. मग मला जर बॉक्स तयार करण्यासाठी आकृती काढायची तर 10 सेंटीमीटरचं 10 सेंटीमीटर घ्यावं लागेल का माप? श्रेयसी, जर बॉटलला बॉक्स बनवायचा आहे तर 10 सेंटीमीटर नाही घ्यावे लागणार, 2 एक्स्ट्रा घ्यावे. मग 10 + 2 किती झाले? म्हणजे आपण जेव्हा कच्ची आकृती काढणार तेव्हा बॉटलची लांबी आपल्याला घ्यायची आहे 12 सेंटीमीटर. बॉटलची लांबी घेऊन झाली आपली. आता पुढचा मुद्दा आहे बॉटलची रुंदी. मग आता ही माप आपल्याला या कच्च्या आकृतीमध्ये टाकायची आहेत. कोणतं माप आहे सगळ्यात आधी? बॉटलची लांबी. मग हे माप कुठे लिहावं लागेल, कोण येतंय सांगायला इथे? मी एक बॉटल देणार आहे, तुम्हाला त्या बॉटलचं माप घ्यायचं आहे अगदी अशाच पद्धतीने, आणि ती माप घेऊन तुम्हाला मी एक छोटंसं वर्कशीट देणार आहे. ज्याप्रमाणे आपण कृती केली त्याचप्रमाणे क्रमाने आपल्याला कृती करायची आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, हे काम करताना आपल्या प्रत्येकाचे 2-2 गट तुमचे केले आहेत, तुम्हाला दोघांना मिळून हे काम करायचंय. आता या कामासाठी मी तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ देते. तुमचा वेळ सुरू होतोय आता. रुंदी मोजा, आता रुंदी राहिली तुझी किती आहे? 6. तर मग 4 आहे, त्यांची मिळून किती येईल? बॉक्स बनवण्यासाठी अजून कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचा मुलं विचार करतात, विचार करून सांगतात. जसे बॉक्ससाठी लागणारी जास्तीची जागा, बॉक्स बंद करण्यासाठी लागणारी जास्तीची जागा, बॉक्स चिटकवण्यासाठी लागणारी जागा, या सगळ्यांचा मुलं विचार करतात. ही संपूर्ण कृती समजल्यानंतर मुलं दिलेल्या कागदापासून बॉक्स बनवतात. ही कृती करताना तुम्हाला दोघांना मिळून हे काम करायचं आहे.
केलेल्या मार्गदर्शनानुसार मुलं कृती करतात आणि मांडलेली समस्या स्वतः सोडवतात. खूपच छान.